दर्शकों नमो बुद्धाय, जय भीम। मैं दीपक मोरे आपका स्वागत करता हूँ अपनी बात इस प्रोग्राम में। आज हम हैं मेहकर विधानसभा क्षेत्र में, जहाँ पर आज हमारे साथ मौजूद है विधायक डॉक्टर संजय रायमुलकर जी। इनसे हम बातचीत करेंगे और जानेंगे इस क्षेत्र का कितना विकास हुआ है और कौन सा विकास अभी बाकी है, इन विषय पर हम चर्चा करेंगे। सर, सबसे पहले आपका स्वागत है हमारे। थैंक यू। सर, बताइए कि किस तरह का विकास, इस 10 साल आप विधायक हैं यहाँ पर, तो 10 सालों में कितना विकास इस क्षेत्र का हुआ है, इसके बारे में ज़रा बताइए। मैं गेले 10 वर्षापासन मेहकर मतदारसंघाचं नेतृत्व या ठिकाणी करतो। गेल्या 5 वर्ष विरोधी सरकार होतं आणि 5 मध्ये सत्तेमध्ये राहून या मतदारसंघामध्ये अनेक ग्रामीण भाग आणि शेतकऱ्याशी निगडीत असलेले अनेक प्रश्न मी मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी केलं आणि तसं पाहिलं तर हा ग्रामीण मतदारसंघ आहे आणि यांच्या ग्रामीण भागातील ज्या काही समस्या आहेत त्या सभागृहाच्या माध्यमातून सभागृह मांडण्याचं काम केलं आणि बरेच कामं या 5 वर्षाच्या सत्तेच्यामध्ये मी मतदारसंघामध्ये खेचून आणण्याचं काम केलं। मग आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या हिताच्या माध्यमातून या मतदारसंघातील जे काही मोठ्या नद्या आहेत, मग पैनगंगा असेल, कास नदी असेल, सुलतानपूरची मन नदी असेल, या नद्यावरती आपण साखळी बंधाऱ्याच्या माध्यमातून गेटेड बंधारे मतदारसंघामध्ये केलेत आणि 85 कोटीची कामं बंधाऱ्याच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये पाणी अडवण्याच्या माध्यमातून या ठिकाणी केली। त्याचसोबत ग्रामीण भागात आपल्या आरोग्याच्या सुविधेच्या माध्यमातून लोणगाव PSCची बिल्डिंग असेल, त्यासोबत कळमेश्वर PSCची बिल्डिंग असेल, हिवरा आश्रमचं ग्रामीण रुग्णालय असेल आणि मेहकर जे काय हायवेला लागून असलेला आपला हा मतदारसंघ, मग एकीकडे आपले पेशंट जे अपघात होतात त्यांना आरोग्याच्या सुविधेच्या माध्यमातून एक तर बुलढाणा, अकोला आणि औरंगाबाद अशा शहराच्या ठिकाणी जावं लागतं। म्हणून कुठेतरी या आरोग्याच्या दृष्टीनं या ठिकाणी ट्रामा केअर युनिट या ठिकाणी व्हावं आणि आपल्या या अपघात या नॅशनल हायवेच्या माध्यमातून जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यामध्ये बरेच अपघात होतात आणि पर्यायानं मग त्यांना वेळीच उपचार मिळाला नाही म्हणून बरेच लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं। म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून मेहकर येथे ट्रामा केअर आपण युनिट या ठिकाणी मंजूर करून घेतलेलं आहे आणि लवकरात लवकर ते भविष्यामध्ये काम या ठिकाणी होणार आहे। त्याचसोबत 30 खाटाचं आपलं रुग्णालय मेहकर ग्रामीण रुग्णालय, हे 100 खाटाचं रुग्णालय आपण केलेलं आहे आणि भविष्यामध्ये तेही आपल्या आरोग्याच्या सुविधेने महत्त्वाचं काम या ठिकाणी झालेलं आहे। त्याचसोबत आपली प्रशासकीय इमारत मेहकर शहरामध्ये महसूलची इमारत आहे, रस्ते अरुंद असलेले रस्ते, लोकांना होणारा त्रास, या सर्व गोष्टीचा विचार करून प्रशासकीय इमारत या ठिकाणी व्हावी आणि त्या माध्यमातून आपण 16 कोटीची प्रशासकीय इमारत खंडाळ्या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्याचसोबत जागतिक कीर्तीचं सर्व आपल्या मतदारसंघामध्ये आहे, त्याच्या विकासाच्या माध्यमातून बऱ्याच कोर्टाच्या बॅनच्या माध्यमातून बऱ्याच अडचणी आल्या, परंतु या सरकारच्या म्हणजे माझ्या पाठपुराव्याच्या माध्यमातून माननीय खासदार साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आणि तिथल्या स्थानिक अभ्यासकाचं मार्गदर्शन घेऊन मी 93 कोटीचा लोणार विकास आराखडा मंजूर करून घेतलेला आहे आणि 15 ते 20 कोटीची कामं आता सध्या त्या ठिकाणी सुरू आहेत। हे महत्त्वाचं काम त्या ठिकाणी झालं। नॅशनल हायवेच्या माध्यमातून बरेच रस्ते आपले मतदारसंघातील 150 ते 250 किलोमीटरच्या लांब्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि नॅशनल हायवेकडे आपल्या BNCच्या लांब्या गेल्यामुळं बऱ्याच लांब्या कमी झाल्या। म्हणून भविष्यामध्ये ग्रामीण रस्त्याचे दर्जा सुधारावा आणि चांगले रस्ते आमच्या ग्रामीण भागातील लोकांना जाण्यासाठी व्हावेत या अपेक्षेनं मी जिल्हा परिषदच्या लांब्या दर्जोन्नत करून 200 किलोमीटरच्या लांब्या म्हणजे 12 रस्ते आता BNCकडे घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती दुरुस्तीच्या माध्यमातून 30 ते 35 कोटीचा निधी केवळ ग्रामीण रस्ते जे आता या 5-7 महिन्या अगोदर दर्जाउन्नत झाले त्या रस्त्यावरती 35 कोटीचा निधी मी या ठिकाणी आणलेला आहे आणि मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून 100 कोटीच्या 150 किलोमीटरच्या लांब्या पण मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये मंजूर केल्या, बरेच कामं झाली, काही टेंडर प्रोसेसमध्ये आहेत, तेही कामं भविष्यामध्ये या ठिकाणी होणार आहेत। अशा अनेक कामं आपण जनहिताच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये मी आणण्याचं काम केलेलं आहे आणि त्या या स्थानिक लोकांना आणि त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी कामं केलेली आहेत। सर, जैसे की आपने बताया की पूरे क्षेत्र में आपने एक विधायक काम यहाँ पर किए हैं, फिर भी जो युवाओं का जो युवा बेरोजगार है यहाँ पर,
कोई यहाँ पर MIDC एरिया नहीं है, तो इसके बारे में आपका आगे चलकर किस तरह का ध्येय रहेगा कि युवाओं को रोजगार मिले? ना तसं पाहिलं तर आपल्या दोन्ही म्हणजे मेहकर MIDC असेल, लोणार MIDC असेल, एकीकडे मेहकरमध्ये प्लॉट वितरित झाले परंतु स्थानिक त्या लोकांनी त्या ठिकाणी उद्योग उभे केले नाहीत. मी सभागृहामध्ये विषय मांडले किंवा लोणार आणि मेहकरच्या MIDC जर ज्या काही रोजगार लोकांनी या ठिकाणी ज्या प्लॉट अलॉटिंग झालं त्या लोकांनी जर उद्योग सुरू केला असता तर या स्थानिक लोकांना त्याच्यापासून थोड्याफार प्रमाणामध्ये रोजगार मिळाला असता. परंतु त्या लोकांनी त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला नाही, उद्योग सुरू केला नाही, म्हणून स्थानिक लोकांना त्या अडचणी आल्या. मी सभागृहामध्ये या विषय मांडले. या ठिकाणी ज्या स्थानिक उद्योजकाचं ज्या कोणी प्लॉट घेतलेलं त्यांचं मागणी आहे की आम्हाला जोपर्यंत त्या MIDC माध्यमातून सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे, रस्ते असतील, विद्युत असेल, त्या सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिल्या नाही. परंतु तोही विषय मी सभागृहामध्ये आणि मीटिंगच्या माध्यमातून मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये दोन्ही MIDC सुरू कशा होतील आणि त्या ठिकाणी उद्योग सुरू होऊन आपल्या स्थानिक लोकांना रोजगार कसा मिळेल याचा प्रयत्न केलो. भविष्यामध्ये ते काम प्राधान्यानं मी हाती घेऊन ते कामं मार्गी लावण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार. त्यासोबत आपल्या या परिसराचं स्वरूप जे काय आत्ताची परिस्थिती ती बदलण्याचं काम समृद्धीच्या माध्यमातून, समृद्धी या परिसरातील शेतकरी आणि ग्रामीण जनतेवरती त्या रस्त्याच्या माध्यमातून येणार आहे. नवनगर या ठिकाणी होते त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या आम्ही त्यांच्या लक्षात आणून देतो आहे, त्याचा पाठपुरावा करतो आहे, देण्यासाठी त्या शेतकऱ्याला विनंती करतो आहे. परंतु शेतकऱ्याची स्वतःची जमीन देण्यामध्ये म्हणजे त्याच्या लँड पुलिंग म्हणजे अगोदर रस्त्यामध्ये जी काही जमीन घेतली ती सरळ खरेदीनं घेतली, त्याच्यामध्ये शेतकऱ्याला लाखो रुपये या ठिकाणी मिळाले. म्हणून त्या लोकांची मागणी किंवा नवनगर करत असताना आमची सरळ खरेदीनं जमीन घ्यावी आणि आम्ही देण्यास तयार होतो असे शेतकऱ्याची त्याच्यामध्ये तयार आहेत. परंतु त्याच्यामध्ये शासनाने जे काही ठरवलं भागीदाऱ्याच्या माध्यमातून, मग कुठेतरी एक एकर जर जमीन जात असेल शेतकरी त्याला 25% विकसित झालेला प्लॉट द्यायचा, 10 वर्षे त्यांना त्याचं भाडं जोपर्यंत ते शहर विकसित नाही तोपर्यंत भाडं द्यायचं, असं शासनाने त्याच्यामध्ये बरेच निकष आहेत. पण त्याच्यावरती शेतकऱ्यांना विरोध दर्शवला आणि त्याच्यामध्ये काही तयार आहेत, काही शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये विरोध आहे. म्हणून हे जर भविष्यामध्ये झालं, आपला समृद्धी मार्ग झाला, तर या ठिकाणी जे काही बाहेरचे शहरालगत जे काही उद्योग आहेत ते ग्रामीण भागामध्ये येऊ शकतात, तशा जागा कमी दरामध्ये त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी त्यांच्या उद्योगासाठी जागा उपलब्ध होऊ शकतात. आणि पर्यायानं त्याच्यामध्ये जे काही कंडिशन शासनाने घातलेल्या आहेत, या परिसरातील जे काही आमचे सुशिक्षित बेकार तरुण आहेत, या तरुणाच्या ज्या स्किल नसेल म्हणजे ज्या जे काही उद्योग उभा राहील त्याच्या क्वालिफिकेशननुसार ज्या ज्या जागा त्या ठिकाणी उपलब्ध होतील त्या ठिकाणच्या युवकांना त्याच्यामध्ये रोजगार मिळणार आहे. आणि मी त्याच्यामध्ये एक कंडिशन टाकलेली आहे बा, या ठिकाणी या ग्रामीण भागामध्ये या नवनगरमध्ये उद्योग उभे राहत असताना स्थानिक युवकांना त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं पाहिजेत आणि तशा पद्धतीनं शासनानं त्याच्यामध्ये कंडिशन टाकून येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये समृद्धी मार्ग झाल्यानंतर नगर विकसित होत असताना या परिसराचा या युवकांचा सुशिक्षित युवकांचा प्रश्न त्याच नगराच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लागणार, तो काम आपण मार्गी लावतो. गावं त्यांनी निवडलेले त्यातल्यात आपल्या मतदारसंघातलं मी देळगावमाळी हे गावाची निवड त्या ठिकाणी 5000 लोकसंख्येच्या वरचं गाव निवडण्याचं आम्हाला सांगितलं होतं, आम्ही निवडलं. आणि या देळगावमाळीचा स्मार्ट दलित व्हिलेजच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते निश्चित त्या देळगावमाळीचा दलित समाज बांधवाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम विकास कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि एक आदर्श गाव दलित समाजाच्या जे काही वस्ती आहे ती आदर्श वस्ती या मतदारसंघातील जनतेला मी या ठिकाणी दाखवून देणार. सर जैसे की ये मतदार क्षेत्र जो है मागासवर्गीय राखीव क्षेत्र है, तो इस क्षेत्र के अंदर जो मागासवर्गीय लोग है जो समाज है उसके उत्थान के लिए आपने किस तरह से कार्य किया है बीते 10 सालों में, और आगे अगर आपको यहाँ पर जनता चुनवा कर फिर से देती है तो आप आगे किस तरह से ये काम करेंगे ये ज़रा हमारे दर्शकों को बता. नाही त्याचं एक तर दलित समाजाच्या विकासासाठी म्हणजे छोटे कामं करून दलित समाजाचा विकास होणार नाही, म्हणून दलितांच्या सुशिक्षित आपले जे काही युवक आहेत त्यांचं सुशिक्षित युवक आहेत आणि ग्रामीण भागातील प्रायमरी शाळेपासून जे दलित समाजाचे आपल्या एक तर आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज नाही आहे, मग कुठेतरी
बाहेरच्या ठिकाणी शिक्षणासाठी जे सुशिक्षित आहेत, पैशाने थोडे पैसेवाले आहेत, हे लोक आपल्या बाहेरगावी शिक्षणासाठी आपल्या मुलाला पाठवू शकतात. परंतु या ग्रामीण भागातील आपले मजुरी करणारे मजुरदार मंडळी आहे, त्या दलित समाजातील आपल्या कुठेतरी त्यांना कुठेतरी जमीनदार नाहीत, म्हणून अशा लोकांच्या मुलांच्या विकासाच्या माध्यमातून या मतदारसंघातील सर्व ग्रामीण प्रायमरीच्या शाळा डिजिटल करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. चांगलं शिक्षण त्या आमच्या ठिकाणी त्या मुलाला मिळावं आणि भविष्यामध्ये चांगल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या दलित समाजाच्या विद्यार्थ्याचा भविष्यामध्ये विकास व्हावा या माध्यमातून एक काम मी हाती घेतलेलं आहे. पूर्ण मतदारसंघातील शाळा डिजिटल करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यासोबत अजूनही मला आमदार निधीतून त्या शाळेसाठी काही देता येईल तर मी ते डिजिटलच्या माध्यमातून देण्याचं काम 25-15 माध्यमातून मी लोणार तालुक्यामध्ये 32 शाळा मी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. मग तिथे आरोची व्यवस्था असेल, डिजिटल शाळेची असेल, अशा अनेक सुविधा त्या दलित समाजाच्या नाही तर सर्व समाजाच्या आणि आर्थिकदृष्ट्या म्हणजे दुर्बल असलेल्या अशा लोकांच्या पाल्याच्या भल्यासाठी एक चांगला उपक्रम मी हाती घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये ते कामं मार्गी लावण्याचं काम म्हणजे त्या लोकांच्या विकासाच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल मी त्याच्यामध्ये उचललेलं आहे आणि त्याचे फायदे भविष्यामध्ये या मुलाच्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. सर, मेरा आखिरी सवाल है कि जिस तरह से युवा बेरोजगारों के लिए आप काम करने वाले हो, साथ ही जो बच्चे हैं, स्टूडेंट हैं, उनके लिए आप काम करने वाले हो, तो साथ ही जो महिलाएं हैं जो बचत गटों के माध्यम से या छोटे छोटे उद्योगों के माध्यम से जो काम करती है, रोजगार करती है, रोजगार खड़ा करती है, उन महिलाओं को सक्षमीकरण करने के लिए आप किस तरह का योगदान देने वाले? निश्चितच महिलांच्या आता बरेच माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ हजाराच्या जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये बचत गट स्थापन झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, परंतु बचत घरे नॅशनलाइज बँकेच्या माध्यमातून जी काही त्या बचत गटाची पिळवणूक या ठिकाणी होते, जाणून बँकेकडनं त्रास होतो आहे आणि याच्यामध्ये शासनाने स्वतः लक्ष घालून भविष्यामध्ये या बचत गटा सक्षम करण्याच्या माध्यमातून आर्थिक सोर्स उत्पन्न करून देण्याच्या माध्यमातून ज्या बँकेकडनं ज्या ज्या अडचणी भविष्यामध्ये बचत गटाला येतील त्या सोडवण्याच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करणे, बचत गटाला जे काही त्यांच्या व्यवसाय म्हणजे काही त्यांना ज्या व्यवसायामध्ये आवड आहे तो व्यवसाय करण्यासाठी जी जी मदत बँकेकडनं लागेल ती मदत मिळवून देण्याचं काम मी निश्चित करेल आणि भविष्यामध्ये निश्चित त्या ग्रामीण भागात महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजेत, सक्षम झाल्या पाहिजेत आणि पती इतकाच त्या महिलेचाही आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी त्याचा हातभार असला पाहिजे. अशा प्रकारे मदत करण्याचं काम सक्षमपणे या मतदारसंघातील बचत गटामध्ये बचत गटाच्या महिलामागं समर्थपणे आपली ताकद उभी करण्याचं काम आणि त्यांना मदत मिळवून देण्याचं काम निश्चित मी या ठिकाणी करणार आहे. आणि तसं पाहिलं तर मी मतदारसंघ हा मी जरी राखीव मतदारसंघाचा या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असलो तर मी बऱ्याच ठिकाणी बोलतो आहे, जातो आहे, भेटतो आहे, जनतेला भेटत असताना मी हा मतदारसंघ माझा परिवार समजतो आणि या परिवारातील सर्व जाती धर्माचे महिला असो, पुरुष असो, युवक असो, हे माझ्या परिवारातील सदस्य आहेत आणि त्या सर्वांना जात पंथ थोडं या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आलेला माणूस त्याचं जो काही काम घेऊन आला त्या कामाला महिला असो, पुरुष असो, विद्यार्थी असो, आलेल्या कामाला महत्त्व देऊन प्रामाणिकपणे त्याचं काम करणं, त्यांनी सांगितलेलं काम त्याचं काम नाही तर आपलं काम समजून या मतदारसंघामध्ये 10 वर्षापासून काम करण्याचं काम या ठिकाणी करतो आहे आणि भविष्यामध्ये तशाच पद्धतीनं या ठिकाणी काम करण्याचं काम आणि या ग्रामीण भागातील महिलांपासून शेतकरी कष्टकरी जनता या सर्वांचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सरकारच्या सत्तेच्या माध्यमातून मी या ठिकाणी करण्याचं काम करणार आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचंही काम या ठिकाणी चालणार. तो ये थे हमारे साथ डॉक्टर संजय राय मूलकर जी, जो कि मेहकर विधानसभा क्षेत्र के विधायक है. जो काम इन्होंने यहाँ पर किए हैं वो हमारे दर्शकों को यहाँ पर बताए हैं और पूरी तरह से उनका जो योगदान है सामाजिक स्तर पर उन्होंने यहाँ पर काम किया है. तो आज के लिए बस इतना ही, मुझे दीजिए इजाज़त. नमो बुद्धाय, जय भीम.